नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर जसं नेहमी काही ना काही वेगवेगळं मी तुमच्यासोबत शेअर करत असते, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ती म्हणजे बेसिक मेकअप म्हणा किंवा स्किन प्रिपरेशन म्हणा किंवा स्किन केअर म्हणा, तर ह्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण माझ्या बऱ्याचशा ज्या मैत्रिणी आहेत, ताई आहेत, की त्यांना काही काहींना अजिबातच माहिती नसतं की खरंच मेकअप काय असतो किंवा मेकअप का करावा किंवा कसा करावा, कुठल्या प्रोडक्ट्सने करावा हे अजिबातच माहिती नसते. तर त्यांच्यासाठी मी आज काही छान छान टिप्स तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. आणि मी रेग्युलरली जेव्हा मी काही शूट करते किंवा कुठेही बाहेर जाते, तर तेव्हा मी कसा बेसिक मेकअप कसा करते की ज्यामुळे माझं स्किन केअर सुद्धा होतं ज्या प्रोडक्ट्सने, आणि दिसायला सुद्धा ते खूप छान दिसतं आणि काहीच वेळ लागत नाही. म्हणजे विद इन 5 मिनिटात मी तुम्हाला म्हणेन की 5 मिनिटात तुम्ही असा छान बेसिक मेकअप करू शकता जो तुम्हालाही छान वाटेल. आणि हा जो बेसिक मेकअप आहे, हा ज्यांना मिनिमम म्हणजे मिनिमम मेकअपवाला, म्हणजे मिनिमम ज्यांना जास्त खूप असा मेकअप आवडत नाही, एकदम सिम्पल आणि सोबर असं ज्यांना आवडतं, तर त्यांच्यासाठी त्यांना हा नक्कीच खूप आवडेल. तर आणि त्याच्यामध्ये मी छान छान टिप्स सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला आपण सुरू करूया. तर रेग्युलर मेकअप म्हणा किंवा बेसिक मेकअप म्हणा, पण कुठल्याही मेकअपची सुरुवात आणि जी होते ती स्किन केअरपासून होते. तर तुम्ही कुठलाही कसाही मेकअप केला असेल, पण जर तुम्ही स्किन केअर केलं नसेल तर त्या मेकअपचे साईड इफेक्ट जे आहेत ते तुम्हाला तुमच्या स्किनवर दिसायला लागतात. तर म्हणून सर्वात पहिले काय करायचं, कधीही कुठलाही मेकअप स्टार्ट करताना तुम्ही तुम्हाला जे रेग्युलर सूट होतं, तुम्हाला आवडतं, तुमच्या स्किनला छान वाटतं, तर असं एखादं असं छान सनस्क्रीन लावून घ्यायचं कधी घरी असल्यानंतर सुद्धा आणि बाहेर जाताना सुद्धा. मेकअप करण्याआधी सुद्धा, दिवसा रात्री कधीही तुम्ही मेकअप कराल असं नाही आहे की सनस्क्रीन फक्त तुम्ही दिवसा जाताय म्हणूनच सनस्क्रीन लावायचं असं नाही आहे. तर सनस्क्रीन तुम्ही कधीही जेव्हा मेकअप करता तेव्हा तुम्ही लावायचे, कुठेही पार्टीसाठी म्हणा कशासाठी. तर सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतरच तुम्ही तुमच्या पुढच्या मेकअपची तयारी करायची आहे. पण सनस्क्रीन लावल्यानंतर थोडंसं 5 मिनिटं आपल्याला वेट करायचं आहे. म्हणजे जे सनस्क्रीन आपण लावतो ते आपल्या स्किनमध्ये छान असं मर्ज होतं व्यवस्थित, आणि म्हणजे स्किन आपली रेडी होते पुढच्या प्रोसेससाठी, आणि त्याच्यानंतर मग आपण बाकीची प्रक्रिया करायची. तर बघा तुम्ही सनस्क्रीन लावल्यानंतर स्किन कशी आपली छान अशी ग्लोई वाटायला लागते मस्त. तर सनस्क्रीन लावून आता 5 मिनिटं झालेत, मॉइश्चरायझर पण मी लावलंय. तर बेसिक जे माझे रेग्युलर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन आहे ते मी वापरते. तर तुम्ही जे पण वस्तू वापराल मेकअप करण्यासाठी किंवा स्किन केअरसाठी सुद्धा, तर ती चांगल्या क्वालिटीचीच नेहमी वापरा. 2 पैसे जास्त गेले तर चालतील, पण तुमची स्किन तुमची चांगली राहील त्याच्यामध्ये. तर त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस जी असते ती म्हणजे असते की फाउंडेशन. तर फाउंडेशन कशाला लावायचं असतं, तर बघा आपल्या स्किनवर आफ्टर 30-35 म्हणा किंवा आता तर लहानपण, म्हणजे आता मुलींपासूनच ह्या गोष्टी सुरू दिसतात की बऱ्याचशांच्या चेहऱ्यांवरती पिगमेंटेशन मार्क्स असतात, बऱ्याचशा चेहऱ्यांवरती पिंपल्स असतात, पिंपल्सचे स्पॉट्स असतात, किंवा ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स असे बरेचसे, किंवा पॅचेस असतात सगळ्यांच्या चेहऱ्यांवरती, असे खड्डे असतात, असे खूप साऱ्या गोष्टी असतात. तर तुम्ही समजा खूप चांगला मेकअप करत असाल, तुम्ही जेव्हा पार्टीसाठी जात असाल किंवा तुम्ही सणांसाठी असं छान प्रिपेअर होत असाल, साडी नेसत असाल किंवा खूप छान ड्रेस घालत असाल, तर काय होतं की आपण बाकी सर्व गोष्टी तर अप्लाय करतो, म्हणजे लिपस्टिक म्हणा किंवा आयशॅडोज म्हणा किंवा आणखीन तुम्ही काही छान छान लावत असाल त्याच्यामध्ये. पण जर तुम्ही जर तुमचं जर स्किन आहे जी, म्हणजे तुमचा जो चेहरा आहे तो जर इवन दिसत नसेल, तर मग तुम्ही जो वरतून जो मेकअप करताना तो खूप कधी कधी असा गॉडी दिसतो, धब्बेवाला दिसतो, किंवा सूटही करत नाही तो तुमच्या म्हणजे अटायर सोबत. तर त्याच्यासाठी तुमची स्किन पहिले इवन दिसण्यासाठी, म्हणजे संपूर्ण स्किन एक लेवलला छान दिसण्यासाठी आपल्याला एक चांगल्यात चांगलं असं छान असं फाउंडेशन यूज करायचं असतं. तर फाउंडेशन खूप वेगवेगळ्या प्रकारचे येतात, खूप महागडे सुद्धा येतात, खूप स्वस्तातले स्वस्त सुद्धा येतात. पण मला जे सगळ्यात जास्त आवडतं, मी जे रेग्युलरली यूज करते, तुम्ही मला बऱ्याच वेळा विचारता की ताई तू शूट करताना कशी तयारी करते, किंवा आता मी बऱ्याचदा बाहेरचे सुद्धा शूट्स असतात तर बाहेर गेल्यानंतर बघा खूप घाम येतो, आपण जो मेकअप करतो तो टिकत नाही कारण सारखं सारखं आपल्याला ते घाम पुसत टिपत राहावा लागतो.
तर बरेचसे असे प्रॉब्लेम असतात, आणि आता तर आपल्या इथे गर्मी 12 ही महिने गर्मी आपल्याला अनुभवायला मिळते. तर जेव्हा इवन आपण लग्नांसाठी किंवा पार्टीसाठी कुठेही जेव्हा जातो तर सगळीकडेच AC अवेलेबल असेल असं नसतं, तर त्याच्यामुळे बाहेरच्या वातावरणामुळे डस्टमुळे म्हणा किंवा गर्मीमुळे जो मेकअप आहे तो लवकर खराब होतो. समजा तुम्ही तो चांगल्या क्वालिटीचा त्याचा बेस किंवा या गोष्टी वापरल्या नाहीत तर. तर माझं जे फेवरेट आहे, ऑल टाईम फेवरेट, आणि जे मला खरंच खूप सेफ वाटतं, तर ते म्हणजे की ममाअर्थचं हे ग्लो सिरम फाउंडेशन. हे खूप बेस्ट आहे, मी हे रेग्युलरली यूज करते. म्हणजे जेव्हा पण माझे शूट्स वगैरे काय असतील तर तेव्हा मी हे रेग्युलरली यूज करते, कारण ह्याच्यामध्ये आहे सर्वात महत्त्वाचं, ते म्हणजे विटॅमिन सी, की जे आपल्या म्हणजे फक्त स्किनला छान नाही करत तर त्यासोबत स्किनची काळजी घ्यायला सुद्धा मदत करतं. तर जे तुम्ही माझे जे आधीचे बघा, मी काय काय जे मेकअप लुक केलेले आहेत तर त्याच्यामध्ये मी त्या गोष्टी शिकली होती की करुणाने मला सांगितलं होतं की कुठलाही प्रकारचा मेकअप कर, पण मेकअप करण्याच्या आधी जे प्रिपरेशन असतं, बेसिक प्रिपरेशन चेहऱ्याचं, स्किनचं, ते खूप महत्त्वाचं असतं. ते जर परफेक्ट झालं ना तर तुमचा सगळा पुढचा जो मेकअप आहे तो छान टिकून राहतो दिवसभर. तर हे जे फाउंडेशन आहे हे जवळपास 16 तासांपर्यंत तुमचा मेकअप ॲज इट इज जसं तसा ठेवायला मदत करतं. तर हे फाउंडेशन कसं अप्लाय करायचं, तर बऱ्याच जणांना असं म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे फाउंडेशन म्हणा, कन्सिलर म्हणा वगैरे, अशा ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्याच जणींना आवडत नाहीत यूज करायला. पण मी एक गोष्ट सांगते की तुम्ही यूज करून बघा एकदा दोनदा. खूप बेसिक गोष्टी आहेत, हा काय खूप मोठा मेकअपचा प्रकार नाही आहे, बेसिक गोष्टी आहेत, पण ह्याने तुमची स्किन खूप एनहान्स व्हायला खूप मदत होते. ज्यांना प्रेझेंटेबल राहायला आवडतं, ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, ताई आहेत, जो ऑफिसला वगैरे सुद्धा जातात, तर तुमचं मन तर चांगलं असणं महत्वाचंच आहे, पण फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. म्हणून तुम्ही पहिल्या इम्प्रेशनमध्ये तुमचं जे लुक येतं ना समोर, त्याच्यामुळे तुमचं इम्प्रेशन खूप छान पडतं. तर हे आता कसं अप्लाय करायचं ते मी तुम्हाला दाखवते. ममाअर्थचं हे जे फाउंडेशन आहे, थोडंसं बघा असं रिस्टवरती घ्यायचं, आणि ह्या फाउंडेशनमध्ये ना खूप इव्हन कव्हरेज मिळतो ॲप्लिकेशनमध्ये, तसंच चेहऱ्यावरती ग्लो सुद्धा येतो. आणि अप्लाय करताना बघा चेहऱ्यावरती तुम्हाला हेवी असं काहीच वाटणार नाही, एकदम लाईट वेट वाटतं, म्हणजे अप्लाय केलं आहे असंही जाणवणार नाही. त्याच्यामध्ये 2x इन्स्टंट ग्लो आहे आणि परफेक्ट कव्हरेज आहे, जे 12 तासापर्यंत आपल्या स्किनवरती टिकून राहतं. तसंच यामध्ये आहे विटॅमिन सी आणि टर्मरिक, की जे आपल्या स्किनला खूप छान ब्राइटनिंग करायला मदत करतं. तर ममाअर्थचं हे ग्लो सिरम फाउंडेशन आहे, तर हे फक्त फाउंडेशन नाहीये, त्याच्यामध्ये बघा सिरम सुद्धा आहे, की ज्यामुळे तुमच्या स्किनला एक छान असा ग्लो येतो. तर तुम्हाला दिसत असेल की माझी स्किन जी आहे ती किती इव्हन दिसते. इथे माझ्या इथे थोडेसे असे पिगमेंटेशन दिसतात, की जे फाउंडेशन यूज केल्यानंतर ते लपवण्यासाठी मदत होते. तुमच्या पण स्किनवर असे काही पॅचेस वगैरे असतील, आणि फाउंडेशन अप्लाय करताना खूप जास्तही फाउंडेशन अप्लाय करू नका, एकदम नॅचरली ते ब्लेंड होऊ द्या. जेवढं नॅचरली ते तुमच्या स्किनमध्ये ब्लेंड होईल ना, तितकं ते तुमची स्किन अशी नॅचरल वाटेल, मेकअप केल्यासारखं वाटणारही नाही. आणि ह्याच्यामध्ये खूप साऱ्या शेड्स असतात. ह्याच्यामध्ये आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की ह्याच्यामध्ये आहे विटॅमिन सी, की जे आपल्या स्किनला बघा तुम्ही ब्राईट करायला मदत करतं. आणि ह्यामध्ये आहे सगळ्यात स्पेशल ते म्हणजे टर्मरिक, हळद, की जे आपल्या म्हणजे अँटीऑक्सिडंट्स प्रोव्हाइड करतं, की आपल्या स्किनला प्रोटेक्ट करण्यासाठी. म्हणजे नॅचरली सुद्धा हे खूप छान काम करतं, फक्त स्किन ग्लो नाही करत तर आतून सुद्धा ते स्किनला प्रोटेक्टिव्ह ठेवतं. ह्याच्यामध्ये खूप सारे शेड्स आहेत. हा जो शेड मी यूज केलाय हा 03 नंबरचा न्यूड ग्लो शेड आहे, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल की बरेचसे शेड्स आहेत. तर काय करायचं, जेव्हा पण तुम्ही शेड टेस्ट करता तर तेव्हा पहिली टेस्ट तुमच्या ब्रिस्टवरती करायची. कधी थोडंसं फाउंडेशन मी जसं दाखवलं ब्रिस्टवरती घ्यायचं, कारण आपल्या स्किनचा हा जो पार्ट असतो ना हा आपल्या स्किनसोबत मॅच करत असतो. तर त्याच्यामुळे स्किनवर घ्यायचं बऱ्याचशा मैत्रिणींना समजत नाही की फाउंडेशन किंवा कॉम्पॅक्ट या गोष्टी कशा सिलेक्ट करायच्या. तर त्याच्यासाठी तुम्हाला सांगते की आपल्या ब्रिस्टवरती थोडंसं घ्यायचं, त्यानंतर इथे असं ब्लेंड करून बघायचं. तर जर तुमच्या स्किनसोबत ते मॅच होतं, ब्लेंड होतं, म्हणजे डार्क कलर असेल तर कळतं तुम्हाला की ते पटकन जास्त काळपट दिसतंय, लाईट असेल तर ते खूपच उठून दिसतंय. तर जेव्हा ते एक्झॅक्ट तुमची शेड मिळेल ना, तर ते तुमच्या स्किनसोबत एकदम इझिली असं ब्लेंड होऊन जाईल. म्हणजे ते रब केल्यानंतर
तुम्हाला कळणारही नाही की तिथे फाउंडेशन लावलंय. तर अशा प्रकारे जेव्हा ते मर्ज होतं ना, तो समजायचा की तो तुमचा स्किनचा टोन आहे. किंवा तुम्हाला नाहीच जर कळत असेल तर तुम्ही एखादं चांगलं जे ब्युटी शॉप वगैरे असेल तर तिथेही आपल्याला ते सजेस्ट करतात, सांगतात की हा तुमचा शेड आहे, ते तुम्हाला लावूनही दाखवतात. तर अशा प्रकारे आपण ह्या शेड सिलेक्ट करायचे. तर मी तुम्हाला आज एकदम बेसिक मेकअप दाखवते. हा काही खूप प्रोफेशनल म्हणजे प्रोफेशनल अजिबातच नाही आहे. ज्या माझ्या मैत्रिणी आहेत की ज्यांना काहीच आयडिया नाही आहे की मेकअप कसा करायचा, कसं थोड्या थोड्याशा गोष्टींसाठी, सणांसाठी किंवा छान तयार झाल्यानंतर कसं करायचं, त्यांना मी दाखवते. तर बघा, आता मी फाउंडेशन लावलंय. फाउंडेशन लावल्यानंतर थोडा वेळ देते मी ते सेट होण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट जी गोष्ट मी यूज करते रेग्युलरली ते म्हणजे की कॉम्पॅक्ट. तर हे ममा अर्थच कॉम्पॅक्ट आहे आणि हे खूप ह्याच्यामध्ये ना मला ममा अर्थचे सगळे प्रोडक्ट्स याच्यासाठी आवडतात. कारण हे सर्वात पहिली गोष्ट तर म्हणजे हे नेचरच्या जवळ आहे. त्याच्यामध्ये आहे विटॅमिन सी की जे आपल्या स्किनला खूप छान पॅम्पर करतं, स्किनला प्रोटेक्ट करतं, ब्राईट करतं. आणि प्लस या कॉम्पॅक्टमध्ये आहे SPF 30. SPF म्हणजे की जे सनरेज पासून सुद्धा प्रोटेक्ट करतं. म्हणजे हे फक्त आपल्या स्किनला एनहान्स नाही करत, आपल्या स्किनला जसं मी तुम्हाला म्हटलं की आईसारखी माया करतं, तर तसंच हा प्रकार आहे. तर मी रेग्युलरली आणि याचं कव्हरेज पण खूप छान आहे, त्याच्यामुळे मला हे प्रोडक्ट्स जे आहेत ममाआर्थचे ते मी तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेन की तुम्ही नक्कीच घेऊ शकता. फक्त घेताना तुम्ही तुमची कुठली शेड आहे ती शेड बघून व्यवस्थित प्रोडक्ट्स घ्या. तुम्हाला जर काही एलर्जिक प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही पॅच टेस्ट करा आणि पॅच टेस्ट केल्यानंतर प्रोडक्ट्स यूज करत जा. तर आता कॉम्पॅक्ट बघा, कॉम्पॅक्ट घेताना एकदम खूप जास्त नाही घ्यायचं, थोडंसं कॉम्पॅक्ट घ्यायचं असं टिप करायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे कव्हर करायचं. ममाच्या या कॉम्पॅक्टमुळे आपल्याला 3x इन्स्टंट ग्लो मिळतो, फुल कव्हरेज मिळतं, 16 तासापर्यंत हे टिकून राहतं, स्मूथ फिनिशिंग देतं, SPF 30 PA++ आपल्याला UV rays पासून प्रोटेक्शन देतं आणि विटॅमिन सी टर्मरिकमुळे आपली स्किन खूप छान ब्राईटन आणि ग्लोई दिसायला मदत होते. तसंच हे सेफ सर्टिफाईड आणि तुम्ही रोज यूज करू शकता. ह्याच्यामध्ये बघा इतक्या साऱ्या शेड्स आहेत ज्या तुमच्या स्किन टोननुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर मी कॉम्पॅक्ट अप्लाय केले. बघा कॉम्पॅक्ट अप्लाय केल्यानंतर जेही आणखीन जे पण उरलेले जे पॅचेस होते ते सुद्धा ह्याच्यामध्ये कव्हर झाले. म्हणजे याचा कव्हरेज इतका छान आहे ना की या दोन गोष्टी यूज केल्यानंतर तुम्हाला काहीही एक्स्ट्रा अजिबात अप्लाय करायची गरज लागत नाही. स्किन एकदम छान अशी ब्राईट करते. आणि या कॉम्पॅक्टमध्ये एक मस्त गोष्ट आहे ती म्हणजे एक तर इथे मिरर आहे, तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये यूज करू शकता. त्यानंतर जो हा पफ तिला लावण्याचा त्याला असं एक्स्ट्रा खाली बघा कंपार्टमेंट आहे की जिथे हा आपण पफ ठेवू शकतो. त्यानंतर अशा प्रकारे याचं पॅकिंग आहे, तर क्यूट असं ह्याचं पॅकिंग आहे. आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवले की ह्याच्यात सुद्धा खूप सारे शेड्स आहेत. हे जे पण दोन्ही जे प्रोडक्ट्स आहेत ते आपल्या इंडियन स्किन टोन नुसारच सगळे प्रोडक्ट्स आहेत की आपल्या इंडियन स्किन टोनला मॅच करणारे असे सगळे ह्याचे स्किन टोन आहेत. मी जो हा कलर म्हणजे मी जो हा टोन यूज केला आहे तो म्हणजे 04 नॅचरल ग्लो हा मी यूज केला आहे. तर तुम्ही जे तुमची जी शेड असेल म्हणजे तुमची जी स्किन टोन असेल तर त्याच्यानुसार तुम्ही ते कॉम्पॅक्ट सिलेक्ट करा आणि त्याच्यानुसार तुम्ही ते अप्लाय करा. म्हणजे बघा तुमच्या स्किनमध्ये इतकं इझिली आणि इतकं छान ब्लेंड होतं ना की तुम्हाला एक्स्ट्रा खूप म्हणजे तुम्ही मेकअप लावलेत मेकअप प्रोडक्ट्स लावलेत हेही कळणार नाही समोरच्याला. असं वाटतं की एकदम नॅचरल तुम्ही तुमचा असा मेकअप केलेला आहे. तर ममाआर्थचे जे हे प्रोडक्ट्स आहेत ते नायका, अमेझॉन, फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहेत. तसंच ऑफलाईनसुद्धा म्हणजे तुमच्या जवळच्या स्टोर्समध्येसुद्धा हे इझिली अवेलेबल आहेत. तसंच ममाआर्थचं खूप छान असं इनिशिएटिव्ह आहे ते म्हणजे प्लांट गुडनेस इनिशिएटिव्ह. त्यांचा असा एम आहे की 2025 पर्यंत 1 मिलियन पर्यंत ट्रीज प्लांट करायचे. तर तुम्ही जेही प्रोडक्ट खरेदी करता तर त्याच्या बदल्यात एक ट्री प्लांट केलं जातं आणि ते तुम्ही ट्रॅकही करू शकता. तर त्यांच्या अशा छान अशा इनिशिएटिव्हला आपण नक्कीच सहभागी होऊया. तर हे प्रोडक्ट परचेस करताना ममाआर्थच्या वेबसाईटवरती किंवा ॲपवरती तुम्ही माझा हा जो कोड आहे MEGA2023 हा जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला मिळणार आहे 20% डिस्काउंट. तर हे प्रोडक्ट जर तुम्हाला परचेस करायचे असेल तर ह्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन केलेली आहे. तर आता कॉम्पॅक्ट आणि फाउंडेशन अप्लाय केल्यानंतर बेसिक मेकअपमध्ये नेक्स्ट गोष्ट येते ती म्हणजे लिपस्टिक. तर मी आता लिपस्टिक अप्लाय करते. तर लिपस्टिक मी लावली आहे. तर सगळ्यात मोठा जो खेळ असतो तुमच्या मेकअपचा तर तो असतो तुमच्या लिपस्टिकवरती.
तर बघा तुम्ही बेसिक एकदा मेकअप केल्यानंतर म्हणजे फाउंडेशन किंवा कॉम्पॅक्ट वगैरे ह्या गोष्टी लावल्यानंतर तुमचं ड्रेसिंग कसं आहे, म्हणजे तुम्ही पार्टीला जात आहात, तुम्ही लग्नाला जात आहात की तुम्ही ऑफिससाठी जाता. जेव्हा तुम्ही ऑफिससाठी जाता तेव्हा तुम्ही शक्यतो अशा ज्या न्यूड शेड्स येतात म्हणजे ब्राऊनमध्ये ज्या शेड्स येतात तर त्या तुम्ही यूज करा. म्हणजे त्या सेटल दिसतात आपल्या चेहऱ्यावरती, स्किनवरती. जर तुम्ही पार्टीसाठी जात असाल किंवा फंक्शन्स लग्नासाठी वगैरे जात असाल तर तेव्हा तुम्ही कसे छान हेवी ड्रेस किंवा हेवी साड्या तुम्ही नेसता तर त्याच्यावरती छान जे रेडिश पिंकिश असे थोडेसे ब्राईट कलर येतात ना ते कलर घ्या. रात्रीसाठी जेव्हा म्हणजे रात्री जात असाल तर थोडे ब्राईट कलर घ्यायचे. दिवसा जर जात असाल तर थोडेसे असे लाईट शेड त्याच्यापेक्षा यूज करायचे. तर अशा प्रकारे काही बेसिक गोष्टी आहेत मेकअपच्या की ज्या आपण फॉलो केल्या तर तुम्ही स्वतःचा स्वतः असा सुंदर असा मेकअप करू शकता. आता मी फक्त लिपस्टिक लावली आहे, त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट बाकी आहे ती म्हणजे की काजळ. तर मी काजळ अप्लाय केलंय. काजळ अप्लाय केल्यानंतर बघा तुमचे डोळे किती डिफाईन दिसतात. म्हणजे कधी कधी आपला चेहरा सगळं तुम्ही पूर्ण मेकअप करताय पण डोळे जे आहेत जे झोपाळूसारखे दिसतील किंवा असे उठावदार दिसत नाही तर तो ओव्हरऑल मेकअप तुमचा असा खुलून दिसत नाही. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट ऍड ऑन करू शकता ती म्हणजे की लायनर. आता बऱ्याच जणांना लायनर लावता येत नाही पण लायनर तुम्ही प्रॅक्टिसने फटाफट लागतं. म्हणजे तुम्ही रेग्युलर मध्ये मध्ये असं लावत राहाल ना लायनर तर तुम्हाला आपोआप सवय लागून जाते लायनर लावायची. आणि लायनरने सुद्धा तुमचे डोळे खूप छान मस्त असे उठून दिसतात. तर बस इतकेच प्रोडक्ट्स वापरून तुम्ही बघा असा बेसिक नॅचरल आणि सुंदर की कोणीही तुमच्या मेकअपला नाव ठेवू शकणार नाही असा तुमचा छान मेकअप होतो. आता आजच्या मेकअपमध्ये मी जे काही कॉन्टर करतात ते मी कॉन्टर केलेलं नाहीये, ब्लश मी लावलेलं नाहीये. म्हणजे ह्या थोड्याशा त्याच्यापेक्षा पुढची स्टेप्स आहेत की कॉन्टर करतात, ब्लश करतात, हायलायटर लावतात. तर असं आणखीन म्हणजे ज्यांना आवड आहे की आणखीन छान असं बनायचंय किंवा आणखीन छान असं मेकअप करायचं आहे लग्नासाठी स्पेशली आपण जेव्हा करतो मेकअप तर तेव्हा तुम्ही ह्या गोष्टी आणखीन ऍड ऑन करून आणखीन छान दिसू शकतात. ह्या इतकंच फक्त कधी की जे तुम्ही रुटीन रेग्युलर मेकअप तुम्ही करताय, मेकअप पण नाही म्हणताना छान तयारी करताय तुम्ही असं मी म्हणेन. तर ह्या बेसिक गोष्टी आहेत, ह्या बेसिक गोष्टी अप्लाय करून यूज करून तुम्ही छान असं प्रेझेंटेबल, तुम्हाला स्वतःला सुद्धा खूप छान वाटतं जेव्हा आपण प्रेझेंटेबल दिसतो, जेव्हा समोरचा आपल्याला बघतो आणि म्हणजे एखाद्याच्या नजरेत बघितल्यानंतरच आपल्याला लगेच कळतं की म्हणजे आपण छान दिसतोय बाबा, आपण चांगले वाटतोय. तर तसंच तुम्हाला स्वतःला सुद्धा आतून कुठेतरी छान फील होतं जेव्हा तुम्ही असे व्यवस्थित प्रेझेंटेबल राहता. तर म्हणून ह्या गोष्टी करा, मी तर म्हणेन की नक्की करा. बघा तुमचं जे इम्प्रेशन आहे ना समोरच्यावर ते खूप चांगलं पडतं त्याच्यामुळे. आणि ह्या बेसिक मेकअप करताना काही अशा छान छान टिप्स आहेत त्या मी तुम्हाला सांगते. तर सर्वात पहिले की समजा तुम्ही लग्नासाठी पार्टीसाठी जेव्हा थोडंसं हेवी मेकअप तुम्ही करत असाल, ह्याच्यापेक्षा जी मगाशी मी गोष्टी सांगितल्या त्या पण तुम्हाला अप्लाय करायच्या असतील तर मेकअप अप्लाय करण्याच्या आधी थोडंसं बर्फाचा एक खडा घ्या आणि त्याने छान तुमच्या चेहऱ्यावरती थोडंसं थोडा वेळ फिरवा तो खडा. त्याने काय होतं ना की तुम्ही जो मेकअप करता तो खूप छान भरपूर वेळ आणखीन सेट होतो चेहऱ्यावरती आणि चेहरा आपला छान असा ग्लोई दिसतो मस्त. तर म्हणून बर्फाचा तुकडा नेहमी चेहऱ्यावरती फिरवत चला. त्यानंतर तुम्ही रेग्युलरली म्हणजे डेली बेसिसवरती जर तुम्हाला या सगळ्या प्रोडक्ट्सची गरज लागत असेल, आता काही म्हणजे लेडीज ज्या असतात त्या घरीच असतात, कधीतरी बाहेर जातात वगैरे तर तेव्हाच त्या या गोष्टी करतात, पण रेग्युलरली घरीच असतात तर तेव्हा काय करायचं, तर तेव्हा तुम्ही जे स्किन केअर म्हणजे सनस्क्रीन, लोशन आणि मॉइश्चरायझर हे तुम्ही घरी जरी असाल तरी रेग्युलरली यूज करायचं. ते तुमच्या स्किनला मॉइश्चराइज ठेवायला खूप मदत करतं, स्किन छान शायनी वगैरे दिसते. बऱ्याचदा माझ्या मैत्रिणी ताई तुम्ही मला विचारता की तू स्किनला काय लावते, स्किन इतकी छान कशी काय दिसते. तर फक्त मेकअप करणं महत्वाचं नाहीये, तुम्ही स्किन केअर करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तर त्यासाठी मेकअप पण महत्वाचं आहे आणि आतूनही तुम्ही पाणी जास्तीत जास्त पिचा, त्याने तुमची स्किन छान अशी तुकतुकीत दिसत राहते पाण्याने. त्यानंतर तुमचं इंटेक जे आहे बाहेरचं जे खाणं आहे ते कमी करायचं, त्याच्यामुळे स्किनवरती ऑइली, ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांना बाहेरचं जास्त तुम्ही ऑइली वगैरे खाल्लं तर स्किन जास्त आणखीन जास्त जे ऑइल आहे ते बाहेर टाकत जाते आणि त्याच्यामुळे आणखीन जे पिंपल्स म्हणा, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स असे बरेचसे प्रॉब्लेम्स सुरू होऊन जातात. त्यानंतर आणखीन एक खूप महत्वाची गोष्ट
की जसं आपण कुठलाही मेकअप सुरू करण्याच्या आधी फेस व्यवस्थित वॉश करतो आणि त्यानंतर मेकअपला स्टार्ट करतो, तर तसंच जेव्हाही म्हणजे रोज मी तर म्हणेन तुम्ही मेकअप अप्लाय करा किंवा नका करा, पण नका करू, पण रात्री जेव्हा तुम्ही बेडवर जाता झोपता तर त्याच्या आधी तुम्ही दिवसभरात जेही तुमच्या चेहऱ्यावरती स्किनवरती जे पण सोपस्कार केलेले असतात तर ते सगळे काढायचे असतात. तर डायरेक्ट चेहरा कधीही वॉश करायचा नाही. छान वेट वाईप्स येतात, टिश्यूज येतात तर त्यांनी, किंवा रोज वॉटर वगैरे येतं तर त्यांनी, किंवा टोनर्स मिस्ट, आता नवीन मिस्ट आलेत बरेचसे मेकअप मिस्ट नॅचरल, तर तेही तुम्ही तुमच्या स्किनवर छान स्प्रे करून जोही तुमचा मेकअप, म्हणजे आता जसं तुम्ही फाउंडेशन लावलं असेल, कॉम्पॅक्ट लावलं असेल, तर त्याची जी एक लेअर असते ना ती आपल्या स्किनवरती अशी असतेच ऑलवेज, तर ते तो जो मेकअप आपण रात्री झोपल्यानंतर समजा ते तुम्ही काढले नाही प्रोडक्ट, भलेही ते कितीही चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स असू द्या, पण जर तुम्ही ते स्किनवरून काढले नाही तर रात्री ते तुमच्या स्किनमध्ये मर्ज व्हायला स्टार्ट होते आणि त्याच्यामुळे तुमची स्किन हळूहळू डल खराब व्हायला लागते. तर म्हणून तसं न होण्यासाठी रात्री झोपताना कधीही पहिले मेकअप म्हणजे जेही अप्लाय केलं असेल, फक्त जर तुम्ही स्किन केअर म्हणजे सनस्क्रीन मॉइश्चरायझर जरी लावत असाल तर तेही काढणं महत्वाचं असतं. तर म्हणून ते पण व्यवस्थित पुसून घ्या चेहरा आणि त्यानंतर तुम्ही जोही फेस वॉश वापरत असाल तर त्या फेस वॉशने चेहरा स्वच्छ असा धुवून घ्या, डोळ्यांवर थोडंसं पाणी टाका आपल्या आणि असं छान फ्रेश चेहरा तुमचा होऊ द्या. त्यानंतर तुम्ही जेही नाईट क्रीम लावत असाल आफ्टर 30-35 ह्या सगळ्या गोष्टी खूप 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 महत्वाच्या आहेत, तरच तुमची स्किन ऑलवेज ग्लोई आणि छान दिसेल आणि मेंटेन राहील तुमची स्किन. तर जे पण नाईट क्रीम असेल तर ते नाईट क्रीम तुम्ही यूज करा. तुम्ही एका ह्याच्यामध्ये तुम्हाला कळणार नाही की कुठलं नाईट क्रीम तुमच्या स्किनला सूट करतं, तुम्हाला थोडंसं त्याच्यामध्ये पण एक्सपेरिमेंट करत राहावं लागतं. हे जे पण प्रोडक्ट्स आपण वापरतो तर फक्त समोरच्याने वापरलं म्हणून लगेच मी घेतलं आणि मी वापरलं असं नाही आहे, त्यामध्ये तुम्ही तुमच्या स्किननुसार, तुमच्या बॉडीनुसार, तुमच्या स्किनला जे सूट होतं तर त्याच्यानुसार तुम्ही त्या वस्तू वापरा. तर अशा प्रकारे बेसिक मेकअप करून आणि बेसिक गोष्टी वापरून, बेसिक टिप्स वापरून तुम्ही तुमची स्किन छान ठेवू शकता, नेहमी छान दिसू शकता आणि तुम्ही छान जेव्हा दिसता ना तेव्हा तो म्हणजे ते जे छानपणा असतो ना, छानपणा हे नवीनच गोष्ट आहे पण तो छानपणा असतो ना तो तुमच्या चेहऱ्यावरती दिसायला लागतो, तो ग्लो तुमच्या चेहऱ्यावरती दिसायला लागतो आणि त्याचा समोरच्यावर खूप छान परिणाम होत असतो. तर म्हणून अशा ह्या आजच्या काही टिप्स होत्या, तर आजच्या या काही गोष्टी होत्या ज्या तुम्ही बऱ्याचदा मला विचारता, तर म्हटलं चला मी तुमच्यासोबत आज शेअर करू. तर जर तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणखीन जर काही प्रश्न असतील तर ते पण नक्की मला कमेंटमध्ये विचारा आणि पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.